गुड मॉर्निंग फ्रेंड्स फ्रॉम लास्ट वीक वी हैव स्टडीड द बेसिक कॉन्सेप्ट्स इन अकाउंटेंसी एज वेल एज हाउ मेनी टाइप्स ऑफ अकाउंट्स देर आर थ्री टाइप्स ऑफ अकाउंट्स अपन मागील आठवड्यामध्ये व्हिडिओ लेक्चरच्या सहाय्याने अकाउंटचे किती प्रकार आहेत तो पाठ पाहिलेला आहे. अकाउंटचे एकूण तीन प्रकार पडले होते. पहिला प्रकार पर्सनल अकाउंट, याचे दोन उपप्रकार पडले म्हणून सांगितलं मी, नॅचरल पर्सन अँड आर्टिफिशियल पर्सन. सेकंड वन रियल अकाउंट, दिस अकाउंट इज रिलेटेड टू प्रॉपर्टीज ऑर असेट्स. किंवा हा अकाउंट प्रामुख्याने ज्या गोष्टी आपल्या डोळ्याला दिसू शकतात, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, त्या सर्व घटकांच्या बाबतीतला अकाउंट असेल तर तो रिअल अकाउंट. आणि थर्ड वन इज नॉमिनल अकाउंट. देर आर मेन थ्री टाइप्स, हे अकाउंटचे तीन प्रकार आहेत असं आपण मागील व्हिडिओ लेक्चरपर्यंत अभ्यासलेलो होतो. आता आपणाला हे अकाउंटचे प्रकार का अभ्यासतोय तर सर्वसाधारणपणे आपण सुरुवात आपली जी झाली होती बिझनेसमॅन ट्रान्झॅक्शन अँड एंट्री, इट इज द बेस. हा आपला बेस आहे. वाय शुड वी आर स्टडी, आपण का अभ्यासतोय तर बिझनेस म्हणजे जे काय ट्रान्झॅक्शन झाले असतील त्या ट्रान्झॅक्शनचे आपल्याला काय करायचे, नोंदी करायचे. एखाद्या व्यावसायिकाने त्याचे जे काय व्यावसायिक ट्रान्झॅक्शन केले असतील, व्यावसायिक जे व्यवहार केले असतील, त्या व्यवहारांचे आपल्याला काय करायचे, नोंदी करायचे. आणि अशा नोंदी करण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे, वी नीड फॉर दीज एंट्रीज वी नीड सम अकाउंट्स. नोंदी कशाच्या करायच्या, खात्यांच्या करायच्या. आणि ती खाती कुठे मिळणार आहेत, ट्रान्झॅक्शन मध्ये मिळणार आहे. मी हे अकाउंट कोणते आहे, या अकाउंटचे प्रकार किती, तर या अकाउंटचे तीन प्रकार पडले. पहिला प्रकार पर्सनल अकाउंट, दुसरा प्रकार रिअल अकाउंट, तिसरा प्रकार नॉमिनल अकाउंट. मागील व्हिडिओ लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, मेन दोन प्रकार पडले होते, पर्सनल इम्पर्सनल. पर्सनल मध्ये पुन्हा दोन उपप्रकार, नॅचरल आर्टिफिशियल आणि इम्पर्सनल मध्ये रिअल अँड नॉमिनल, असा एक चार्ट तुम्हाला मी सांगितलेला होता. आणि त्या चार्टनुसारच आपण पुन्हा या परत या अकाउंटकडे आलेलो आहोत. कारण का जर आपल्याला नोंदी करायची असतील तर त्या कशाही करून चालणार नाहीत. त्या नोंदी करण्यासाठी जे काही नियम आहेत अकाउंटन्सीचे, त्या नियमांचा आधार घेऊनच आपल्याला त्यांच्या नोंदी करायला पाहिजे. नियमांच्या आधाराशिवाय आपण नोंदी करू शकत नाही. मग नियम कोणते कोणते, तर पहा पर्सनल अकाउंटचा पहिला नियम आहे, पहिला अकाउंट पर्सनल अकाउंट त्याचा नियम आहे. प्रत्येक अकाउंटसाठी एक नियम, पर्सनल अकाउंटचा नियम आहे, डेबिट द रिसिवर अँड क्रेडिट द गिवर. पर्सनल अकाउंट नियम काय सांगतो, पर्सनल अकाउंटचा दिलेल्या ट्रान्झॅक्शन मध्ये जर व्यक्तीचं नाव आलं तर तो पर्सनल अकाउंट झाला, आणि ती व्यक्ती जर घेणारी असेल तर त्याला डेबिट करा, आणि त्या ट्रान्झॅक्शन मधली ती व्यक्ती देणारी असेल तर त्याला क्रेडिट करा. सपोज ए अँड बी, दीज आर दीज टू पर्सन्स, ए परचेस्ड गुड्स, ए परचेस्ड गुड्स, ए न माल घेतलाय कुणाकडून, बी कडून. बी न ए ला माल विकलाय, म्हणजे ए न माल काय केला, घेतला. या ट्रान्झॅक्शन मध्ये ए काय झाला, घेणारा झाला, त्यामुळे ए ला काय केलं पाहिजे, आपल्याला डेबिट केलं पाहिजे. अशा पद्धतीनं घेणाऱ्याला डेबिट व देणाऱ्याला क्रेडिट. घेणारा रिसिव्हर म्हणजे घेणारा, रिसिव्हर म्हणजे घेणारा. घेणाऱ्याला डेबिट आणि देणाऱ्याला क्रेडिट.
काहीही देऊ दे बघतो आणि काहीही घेऊ देतो, घेणारा काहीही घेऊ दे आणि देणारा काहीही देऊ दे। प्रचलित कायद्याला मान असलेल्या नुसार जर ट्रान्झॅक्शन झालं असेल आणि त्या ट्रान्झॅक्शनमध्ये घेणारा ही व्यक्ती असेल तर त्याला डेबिट केलं पाहिजे, किंवा देणारा ही व्यक्ती असेल तर त्याला डेबिट केलं पाहिजे। मग ती व्यक्ती कोणती असू दे, नॅचरल असू दे किंवा आर्टिफिशियल असू दे। पहा पुन्हा एकदा द रूल ऑफ पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिवर, डी आर लिहिलंय डॉक्टर नुवे, डेबिटचा शॉर्ट फॉर्म आहे, डेबिटचं पूर्ण स्पेलिंग डेबिट अशा पद्धतीने होतं, पण डी आर अकाउंटच्या मध्ये शॉर्ट फॉर्म वापरण्याची फार मोठी पद्धत आहे, त्यामुळं डेबिट। क्रेडिटचं स्पेलिंग हे शॉर्ट फॉर्म घेतलेले, डेबिट द रिसिवर अँड क्रेडिट द गिव्हर, इट इज द रूल ऑफ पर्सनल। सेकंड वन रिअल अकाउंट, सेकंड रिअल वास्तव जे डोळ्याला दिसतंय ते हे सर्व मध्ये येणार। हा अकाउंट व्यक्तीशी निगडीत, व्यक्ती त्या दोन प्रकारच्या आहेत तुम्हाला माहित आहे, रिअल वास्तव मालमत्ता, आभासी काय नाही तर स्पष्ट दिसलो तर, दिसत असेल तर त्याला रिअल, जर दिसत नसेल इट इज नॉट कॉल्ड एज अ रिअल अकाउंट। वी हॅव सीन द स्टार, इट इज अ रिअल अकाउंट। वी हॅव सीन द चॉक, इट इज अ रिअल अकाउंट। वी सी द ब्लॅक बोर्ड, इट इज द रिअल अकाउंट। यू ऑल्सो सी टू मी, मला तुम्ही पाहताय, बट आय एम अ पर्सन, बट आय एम अ पर्सनल, मला मी पर्सन आहे त्यामुळे पर्सनल अकाउंट होतो। मी मला तुम्ही टच करू शकताय, मला पाहू शकताय, म्हणजे माझा अकाउंट रिअल अकाउंट होऊ शकत नाही। मी कुठे गेलो, पर्सनल अकाउंट मध्ये, निर्जीव वस्तू सजीव नव्हे, लक्षात आलं का, रिअल अकाउंट मध्ये अशा पद्धती रिअल वस्तू, वस्तूंचा रिअल अकाउंट, वस्तूशी निगडीत मालमत्तेशी निगडीत रिअल अकाउंट। व्हॉट इज द रूल ऑफ रिअल अकाउंट, इन शॉर्ट फॉर्म डेबिट व्हॉट कम्स इन, इन म्हणजे आपल्याकडं, कम्स इन आपल्याकडे काय आलं असेल तर डेबिट, आपल्याकडे काय आलं असेल, जे आपल्याकडे आलं असेल तर ते डेबिट, अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट। तुमच्याकडे काय, तुम्ही आता दुकानात गेलाय गिरीत धरा, एक वही घ्यायला गेलाय 200 पेजीस वही घ्यायला गेलो, दुकानदाराकडून तुम्ही 200 पेजीस वही घेतली, तुमच्याकडे काय आली, वही आली, वही काय होणार आहे, डेबिट, बिकॉज कम सेम टू अर्स, तुमच्याकडे ती वही यायला गेलेली आहे, आणि तुम्ही वही घेऊन तसंच परत येऊ शकता का दुकानात, नाही आहे, तुम्हाला काय द्यावे लागतील, तुम्हाला त्या दुकानदाराला पैसे द्यावे लागतील, ते पैसे जर तुम्ही दुकानदाराला दिले तर तुमच्याकडे पैसे गेले ना, गेले म्हणजेच गोज आउट। पहा तुम्ही ज्या दुकानामधून जे काही घेतलं असेल ते तुमच्याकडे आलं म्हणून ते डेबिट कम्स इन, आपल्याकडे जे आलं असेल, आलं म्हणजे ते काय मसाल्यात चुचून घालतात ते नव्हे, आलं आपल्याकडं आपण जे काय घेतलं असेल ते, टूअर्स कम्स टूअर्स, आमच्याकडे काही गोष्टी येत असतील, काही वस्तू ज्या आल्या असतील आपल्याजवळ, तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, त्याला आपण डेबिट करायचं आहे, आणि आपल्याकडनं काय गेलं असेल तर त्याला काय करायचं आहे, क्रेडिट करायचं आहे। डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट, मराठी मधून पहा, आपल्याकडे जे काय आलं असेल त्याला डेबिट करा, आपल्यापासून जे काय गेलं असेल त्याला क्रेडिट करा। वहीचं उदाहरण दिलं मी, वही घेतला असाल तर वही तुमच्याकडे आली, तुमच्याकडे काय गेले, पैसे गेले, म्हणजे वही डेबिट झाली आणि पैसे काय झाले, क्रेडिट झाले। थर्ड वन अवास्तव, नॉमिनल, जे वास्तवात नाही आहे आपण उच्चारू शकतो, उच्चारल्यावर आपल्याला त्याचा अर्थ कळतो, मात्र प्रत्यक्षात आपण ते दाखवू शकत नाही। जेव्हा आपली नॉमिनल अकाउंट चर्चा चालली ती, त्यावेळी उदाहरण दिलं होतं, पगार, मला 50,000 रुपये पगार आहे, पगार म्हणून तुम्हाला काय मिळणार आहे, त्या मालकाकडून पैसेच मिळणार आहेत, पैसे कॅश मिळणार आहे, पगार स्वतंत्र अशी वस्तू, स्वतंत्र शब्द आहे, कॅश वेगळा, पैसे वेगळे, पगार वेगळे, दोन वेगळे शब्द आहेत कधी, मग आपण क्या पगार म्हणजे काय दाखवतो, पैसे दाखवतो, पगार प्रत्यक्षात आपल्याला दाखवता येतो का, नाही आहे, पण उच्चारल्यावर आपल्याला तो पगार कळतो, म्हणून
अर्थपूर्ण उच्चार होतो पण अवास्तव असलेला घटक, ज्याचा उच्चार अर्थपूर्ण होतोय परंतु प्रत्यक्षात अस्तित्वात नाही, उच्चारानंतर कळतो. उदाहरण, त्यामध्ये डिस्काउंट आला, कमिशन आलं, डिव्हिडंड आलं, सॅलरी आली, वेजेस आली. थोडक्यात काय? ऑल इन्कम, ऑल अँड ऑल एक्सपेन्सेस, सर्व प्रकारचे उत्पन्न, इन्कम म्हणजे उत्पन्न, आणि सर्व प्रकारचे खर्च. खर्च डोळ्याला दिसत नाही, उत्पन्न डोळ्याला दिसत नाही, पगार दिसत नाही, पगार म्हणजे पैसे दिसणार, मजुरी दिसणार. तुम्ही बँकेत एक 10,000 रुपये ठेवले, त्याच्यावर व्याज मिळालं, इंटरेस्ट इंटरेस्ट मिळालं. अरे इंटरेस्ट मिळालं म्हणजे काय मिळालं? पैसेच मिळाले. त्यामुळे नाव म्हणलं ऑल इन्कम्स. दिस अकाउंट इज रिलेटेड टू ऑल इन्कम्स अँड ऑल एक्सपेन्सेस. सर्व प्रकारचे उत्पन्न व सर्व प्रकारच्या खर्चाच्या संबंधीचा हा अकाउंट आहे. आणि या अकाउंटचा नियम काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. लॉसेस म्हणजे तोटे, एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, इन्कम म्हणजे उत्पन्न, लॉस म्हणजे तोटा. का जर आपला काही खर्च झाला असेल किंवा आपल्याला काय जर तोटा झाला असेल तर एंट्री करताना तो खर्च किंवा तोटा काय करायचा आहे? आपण डेबिट करायचा आहे. आपणाला एखाद्या ट्रान्झॅक्शन मधून तोटा झाला असेल किंवा आपला जर काय खर्च झाला असेल तर तो काय करायचा? डेबिट करायचा. आणि जर अँड क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. गेन म्हणजे नफा, इन्कम म्हणजे उत्पन्न, तिथं शब्द लिहिला आहे गेन म्हणजे नफा, किंवा त्याला आपण समानार्थी प्रॉफिट सुद्धा म्हणू शकतो. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सम अर्धा भागा, दिलेल्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपला जर काही खर्च झाला असेल तर तो डेबिट करा, दिलेल्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपला जर काय तोटा झाला असेल तर डेबिट करा, जर दिलेल्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपलं काय जर इन्कम असेल तर मात्र ते क्रेडिट करा, किंवा दिलेल्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला काय जर प्रॉफिट झाला असेल तर ते काय करा? क्रेडिट करा. समजा तुम्ही बँकेमध्ये 10,000 रुपये डिपॉझिट ठेवलेले आहेत, त्याच्यावर तुम्हाला व्याज मिळालं 1,000 रुपये. यू हॅव रिसिव्ड इंटरेस्ट, इंटरेस्ट तुम्हाला मिळालं ना, म्हणजे तुम्हाला उत्पन्न मिळालं का नाही, ते इंटरेस्ट काय होणार? क्रेडिट होणार. अशा पद्धतीने असा हा या नियमांचा वापर करून दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधले अकाउंट आणि त्याच्या एंट्री आपल्याला करायच्या आहेत. उद्याच्या व्हिडिओ लेक्चर पासून आपण ट्रान्झॅक्शन कसं असतं, त्यामधले अकाउंट कोणते कोणते असू शकतात आणि त्याच्या एंट्र्या कशा करायच्या हा भाग उद्याच्या व्हिडिओ लेक्चर पासून आपण पाहणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.